मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळा खातीर वेगळो रस्तो जाय. सद्याचो रस्तो अशीर, ताका लागून हो उड्डाण पूल बांदतात. हे काम फुडले 6 महिन्या भितर पुराय करपाची मोख सरकारान दवरल्या. सध्या आमी आसात मोपा एअरपोर्टच्या लिंग रस्तो, लिंग पूल. सध्या 6 किलोमीटर लांबीचो हो पूल बांधकाम सध्या अशोका बिल्डर .com करतात आणि हजारो कोटी रुपये हाचेर खर्च सुरू आसा. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळा खातीर वेगळो रस्तो जाय. जो सद्याचो रस्तो आसा तो आशीर असल्या कारणान आंतरराष्ट्रीय जेन्ना विमानतळा सुरू जातली विमानां तेन्ना चडांत चड देश आनी विदेशातले पर्यटक आमच्या गोंयांत आनी चड करून पेडणे तालुक्यांत येतले. ताची जापसालदारी सरकारान घेवन नवीन धारगळ सुकेकुळण ते मोपा एअरपोर्ट मेरेनचो 6.5 किलोमीटर लांबीचो उड्डाण पूल, लिंग पुलाचे काम सध्या जोरात सुरू आसा आणि हे काम 6 महिन्या भितर सोंपतले अशे कंपनीन दावो केल्लो आसा. मात दुसरे वटेन मोपा विमानतळ सुरू जातकच थळाव्या लोकांक नोकऱ्यो मेळटल्यो अशें आश्वासन सरकारान पेडणेकारांक दिल्लें. मात तशें जावंक ना अशें थळाव्यांचें म्हणणें आसा. गोंया भायल्या लोकांक हांगा शिरविशेक घेतला असोय आरोप लोक करतात. लिंक रोड तयार करचोत, मात आमची लुकसाण भरपाय आमकां पयलीं दिवची अशी थळाव्या लोकांची मागणी. मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता चालूही झालेलं आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे गोव्याच्या प्रगतीची दारे खुले होतील, निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, औद्योगिक विकासासाठी चालना मिळेल याविषयी शंकाच नाही. हा विमानतळ प्रकल्प पेडणे तालुक्याचा सर्वांगीण विकासाला वरदान ठरेल अशी आशादायी चित्र निर्माण केले होते. प्रकल्प भूग्रस्त धारकांना आणि स्थानिकांना प्रकल्पामध्ये रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील, जमिनीची नुकसान भरपाई मिळेल अशी आश्वासने सरकारने दिली होती. पण सध्या सरकार येथील लोकांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. मग अशा लोकांना सरकारने कोणता फायदा करून दिलेला आहे? त्यांची घरदारे उद्ध्वस्त केली आहे, जमिनी उद्ध्वस्त केल्या आहे, बागायती उद्ध्वस्त केल्या आहे, त्या प्रकल्पासाठीच झालेल्या आहेत उद्ध्वस्त. मग त्या लोकांसाठी तुम्ही काय केलं आहेत? ज्यावेळी जमिनी संपादित केल्या होत्या त्यावेळी सुद्धा हाच सरकार होता. आता विमानतळ चालू झालेला आहे आणि आताही तोच सरकार आहे. मग का हे लोकांना असे तुम्ही उद्ध्वस्त करत आहात? लोकांची घरे दारे, लोक रस्त्यावर येत आहेत. मग सरकार त्या लोकांसाठी काहीच करणार नाही का? मग अशा लोकांनी रस्त्यावर यावे आणि सरकारला दाखवून द्यावे का? चकचकीत विमानतळ, लिंक रोड, येरादारीची सोय ही सगळी सुविधा जायच. मात हो विमानतळ सुरू करताना जांच्यो जमिनी गेल्यात तांकां लुकसाण भरपाय दिवप ही लेगीत सरकाराची तितलीच व्हड जबाबदारी. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही.